समान सदस्य आमशा पाडवी. पंतप्रधान साहेबने चांगली योजना आणली आहे. माझ्या अतिदुर्गम भागामधले मागेही मी विषय मांडला होता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये दडगाव अक्कलकुवा 255 गावांना अजूनही वीज पुरवठा झालेली नाही. म्हणून जर सोनं पेलन जे आणलं आहे याच्याने जर त्या भागात 100% आपण ही योजना जर राबवली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे का अतिदुर्गम भागात जे आदिवासी समाजाचा लोक राहतात त्याच्यात मोठ्या प्रमाणात वीज आजपर्यंत पोहोचली नाही, तिथे प्राधान्याने द्यावे एवढीच माझी विनंती आहे. की जिथे ऑफग्रीड कनेक्टिव्हिटी आपण दिलेली आहे किंवा ज्या ठिकाणी ग्रीड कनेक्टिव्हिटी पोहोचली नाही म्हणून आपण त्या ठिकाणी सोलरायझेशन केलेलं आहे, अशाही भागांमध्ये जर याची मागणी असेल तर प्राधान्याने निश्चितपणे ते करण्यात येईल. सन्माननीय अभिजित वंजारी. सभापती महोदय, केंद्र सरकारनं डीबीटी प्रणाली यासाठीच अस्तित्वात आणली की व्यक्तीविरहित आणि फाईल विरहित त्यात लाभ जो आहे थेट त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे. या प्रश्नाच्या माध्यमातून नागपूरमध्ये या सोलरच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेकांनी त्या पोर्टलवर अर्ज केला, त्यांचं त्या ठिकाणी तो अर्ज मंजूर झाला, परंतु त्यांना प्रत्यक्षामध्ये क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून ती डीबीटीच्या माध्यमातून त्यांना तो लाभ मिळाला नाही, अनुदानात मिळाला नाही. तर तो लवकरात लवकर आपण देणार का हा एक प्रश्न. याच्याशिवाय डीबीटी आणि महाआयटी मध्ये मध्यंतरी टेक्निकल एरर आला होता, जवळजवळ 17-18 दिवस या सगळ्या डीबीटी प्रणाली ही बंद होती. केवळ सोलर पॅनल नाही तर सर्व विभागाच्या ज्या काही योजना आहेत लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या संदर्भामधल्या त्या डीबीटीच्या माध्यमातून ही लवकरात लवकर व्हावी ही अपेक्षा आहे, परंतु दुर्दैवाने कुठलीही योजना त्या डीबीटीच्या मार्फत त्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर पैसे मिळत नाही, उलट एक एक वर्ष दीड दीड वर्ष ते पैसे मिळत नाही. तर या संपूर्ण यंत्रणेमध्ये त्याला व्यवस्थित कार्यान्वित आपण सरकार हे करणार का हा माझा या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न आहे. पहिल्यांदा तर या योजनेमध्ये जे पोर्टल आहे ते केंद्र सरकारचं आहे आणि जसं मी सांगितलं की त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या होत्या, म्हणून आम्ही त्या अडचणींच्या संदर्भात आणि ते अधिक सुलभ कसं करता येईल या संदर्भात केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झाली, त्यानुसार त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा केल्या आणि आता जवळपास ते कार्यान्वित झालेलं आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम येणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.